नगो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मधून माझं निलंबन झालं अशी बातमी मला सोशल मीडियावरून अध्यक्षांचा व्हिडिओ पाहून समजली। त्याबाबत मी रितसर आमचे राष्ट्रीय अध्यक्ष रावसाहेबजी देसाई यांची भेट घेतली आणि त्यांना याबाबतच्या बाबतीत सगळा त्यांचा खुलासा घेण्याचा प्रयत्न केला, पण अद्याप कुठल्याही प्रकारची कारणं मला समजलेली नाहीत। परंतु जी बाजू माझी कोणी ऐकून घ्यायला तयार नाही, तर ती बाजू मी संपूर्ण आमचे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आहे त्या धारकऱ्यांना बोलवून त्यांच्या समोर मी बाजू माझी बाजू मांडण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यापुढची जी काही दिशा असेल भूमिका असेल ती मी ठरवणार आहे। कारवाई केल्यानंतर संघटनेचं राहणार का संघटना होणार किंवा काय तुमचं पुढचं काय आहे भूमिका काय आहे? जी काही माझी भूमिका आहे ती सर्व धारकऱ्यांना एकत्र बोलवून शिवभक्तांना एकत्र बोलवून त्यांच्याशी चर्चा करणार। छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज भगवा ध्वज हा मार्ग मी कधीच सोडणार नाही, जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या गुरुवारी संभाजीराव भिडे गुरुजी यांनी दाखवलेल्या मार्गावरतीच मी चालत राहीन। गुरुजींशी आपलं काय बोलणं झालं यानंतर? याबाबतीत गुरुजींशी कुठल्याही प्रकारचं बोलणं झालेलं नाही, संपर्क करण्याचा प्रयत्न केला पण संपर्क नाही झाला। अध्यक्ष रावसाहेब देसानी यांनी माझं निलंबन केलेलं आहे, मी त्यांच्याशी संपर्क केलेला आहे। कारण काय सांगितलंय का? नाही, कुठलंच कारण मला समजलेलं नाही। कार्यकर्त्यांमध्ये काही अफवा पसरत आहेत त्याबद्दल काय सांगाल? त्याच्याबद्दल सविस्तर मी त्या मेळाव्यामध्येच बोलेन। कधी मेळावा? दिनांक 21 फेब्रुवारीला सांगलीमध्ये हा मेळावा होईल।